आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गड किल्ले शेवटचे घटका मोजतायत का असा प्रश्न पडतोय. त्यांचं संवर्धन होणं खरंच काळाची गरज बनली आहे. अनेक फाउंडेशन यासाठी कामही करतात, पण आता यात अभिनेता विशाल निकम यानंही आपला खारीचा वाटा देण्याचा निर्णय घेतलाय. लोकल 18 दिलेल्या मुलाखतीमध्ये विशालनं याबाबत भाष्य केलं. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या फाउंडेशन सोबत सहभाग घेऊन मी नक्की काम करेल असं आश्वासन त्यानं दिलंय. सो मला आवर्जून एक प्रश्न तुला विचारायचा आहे, कारण आपण सगळेच महाराजांच्या जवळ आहोत, त्यांचा आपण आदर नक्कीच करतो आणि तू जसं म्हणालास की तू मावळा आहेस त्यांचा, पण कसं होतं ना की महाराजांचे जे किल्ले आहेत ना, सध्या बघायला गेलं तर काही किल्ल्यांची फारच अगदी दुरावस्था आहे. सो त्याच्यासाठी काही फाउंडेशन कामही करत आहेत, पण आपण जर का महाराजांनी एवढं मानतो, त्यांची शिवजयंती साजरी करतो आणि आपणच तिकडे जाऊन जर किल्ल्यांची देखभाल नाही केली किंवा ते म्हणजे वाईट परिस्थितीत आपण म्हणजे कचरा टाकणं किंवा आहे, तर एक मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून तू काय सांगशील? खरं तर हे प्रत्येकानं म्हणतो ना की एक जबाबदारी म्हणून प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. हे तू कर रे किंवा यांनी हे केलं पाहिजे हे सांगण्यापेक्षा आधी आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. सो मी आत्तापर्यंत माझं काम म्हण किंवा ह्या गोष्टीमुळे मला त्या गोष्टी एवढं करता आल्या नाहीत. मी किंवा माझ्या सोशल मीडिया थ्रू किंवा असंच मी सांगू शकतो किंवा माझ्या पुढे किंवा गडकिल्ले सोडले तरी एक इथिक्स वाईज महाराजांनी जी शिकवण दिली, स्त्रियांचा रिस्पेक्ट करा किंवा बाकी सगळ्या गोष्टी, या मी पाळत आलो आहे. पण आतापर्यंत असं जसं म्हटलं फाउंडेशन एखादं काम करत तसं मी केलं नाही. पण मी आज मी हे आता तुझ्या थ्रू हे सांगेन की आणि मी इथून पुढे कोणत्या तरी फाउंडेशनचा नक्कीच पार्ट होऊन महाराजांसाठी आणि महाराजांनी जी आपल्यासाठी ठेवून गेले त्याच्यासाठी काही जो माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी 100% करणार. आणि आज मी बोलतोय आणि इथून पुढे ते दिसेलही तुम्हाला. त्यामध्ये आमचे बिगिट मीडिया मोठी टीम आहे सगळे, तेही सुद्धा तेवढेच, अविनाश सर स्पेशली त्यांना त्यांच्याबद्दल आहेच, मी त्यांच्या सल्ल्याने माझ्या संपूर्ण टीमच्या सल्ल्याने आणि अजूनही काय गोष्टी असतील सो माझ्याकडून जेवढं मला होतं आहे तेवढं मी करण्याचा 100% प्रयत्न करणार. नक्कीच, आणि थँक्यू सो मच की तू याचा सुद्धा एक पार्ट होण्याचा 100% करायलाच पाहिजे. आणि मला आतापर्यंत नाही जमलं ते, का नाही जमलं मला माहित नाही, एक आधीच खूप जमायला पाहिजे होते, करायला पाहिजे होतं, पण मी आजपासून त्या गोष्टी इनडायरेक्टली करत असेल, पण आता मला डायरेक्टली त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं आहे आणि मी नक्कीच ते माझं कर्तव्य माझा ते म्हणून मी ते पार पाडण्याचा प्रयत्न करेन. आपल्या शिवरायांच्या या सगळ्या वास्तूंचं संवर्धन करणं ही खरंच आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा कदाचितच या वास्तूंची ही दुरवस्था होणं कमी होईल. लोकल 18 साठी मयुरी सर्जेराव, मुंबई.